नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्योमेट्रिकल कन्स्ट्रक्शन या चॅप्टरमधील बेसिक कन्सेप्ट समजावून घेणार आहोत अँगल बायसेक्टर अँगल बायसेक्टर म्हणजे काय अँगलला बायसेट करणारा रे म्हणजे अँगल बायसेक्टर आता येथे हा ए बी सी अँगल आहे या अँगलला बायसेट केलेला आहे बी एम या रेने बायसेट केलेला आहे म्हणजे अँगलचे दोन इक्वल अँगल दुसरे तयार झालेले आहेत म्हणजे ए एम बी हा एक अँगल आणि एम बी सी हा एक अँगल म्हणजे ह्या टोटल अँगल ए बी सीचे दोन इक्वल अँगल तयार झालेले येथे ए बी एम आणि एम बी सी म्हणजे हा बी एम रेखा आहे अँगल ए बी सीचा बायसेक्टर आहे तर अँगल बायसेक्टर कसे काढतात हे आपणास माहीत आहे तरी आपण थोडक्यात पाहू म्हणजे आपल्याला पुढे काही प्रॉब्लेम येणार नाही ना 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 हा एक अँगल काढू आपण सपोज कोणत्याही मेजरमेंटचा अँगल काढू आता हा अँगल जर आपण बायसेट करायचा असेल तर आपण काय करतो कम्पॉसमध्ये सुटेबल डिस्टन्स घेऊन इकडे एक आर्क केला आणि इकडे एक आर्क केला आता हे आता हे डिस्टन्स हे आर्क केल्यानंतर डिस्टन्स कमी जास्त केलं चालेल पण आर्क करताना जे डिस्टन्स या इ या आर्कला आहे ते डिस्टन्स याच आर्कला पाहिजे नंतर आता कमी जास्त डिस्टन्स केलं चालेल आपण नाही केलं तरी चालेल हा आर्क आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स सेम ठेवावं लागेल ला आर्क करताना नंतर आता मिळालेला पॉईंट आणि हा अँगलचा आपण हे करून जाऊ सपोज ए बी सी अँगल आपण काढलेला आहे ए बी सी आणि आता बी एम हा काय होईल रे होईल म्हणजे अँगल बायसेक्टर होईल हे टोटल जे मेजरमेंट आहे हे अँगलचं त्याचे हाफ होईल सपोज हे सिक्स्टी डिग्री असेल टोटल ए बी सी तर हा किती होईल मग थर्टीचा होईल आणि हा थर्टीचा होईल कारण हा जर टोटल सिक्स्टीचा असेल तर या बी एम रेमुळे अँगल बायसेट झालेला आहे आणि दोन इक्वल अँगल तयार झाले आहेत आता इथे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट आता परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे काय एक सेगमेंट काढू हा सेगमेंट बरोबर आहे समजा पी एस हा आपणास बायसेट करायचा आहे म्हणजे ह्या पी एसचं जे डिस्टन्स आहे ते दोन भागात इक्वल करायचं आहे सेंटर पॉईंट कोणता येईल तो आपणास काढायचा आहे आणि परपेंडिक्युलर बायसेटर काढायचा आहे तर आता आपण जे पी एसचं डिस्टन्स आहे जवळपास सेंटरमध्ये हा इथे येईल तर हा हाफपेक्षा थोडं जास्त अंतर घ्यायचं एवढं घेतलं तरी चालेल पण आर्क आपला खूप उंच जाईल कमी घेतलं तर मॅच होणारच नाहीत त्यामुळे थोडं हापेक्षा थोडं जास्त डिस्टन्स घ्यायचं आणि आर्क करायचा एक वरच्या साईडला एक खालच्या साईडला या पॉईंटवरून आर्क केला आपणास पॉईंट मिळालेला आहे दोन ते दोन पॉईंट आपण आता मॅच करून घ्यायचे हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेऊ म्हणजे येथे बरोबर नाईंटी डिग्रीचा अँगल होईल आणि हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स इक्वल येईल समजा पी एम पी एम जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स यम आणि येसपासूनचा आहे म्हणजे हा काय झाला परपेंडिक्युलर बाय सेक्टर हा सेगमेंट बायसेक्टर झालेला आहे पण हा कसा आहे परपेंडिक्युलर आहे त्याला नाईन्टी डिग्रीचा इथे एंगल पण तयार झालेला आहे ओके मग सी एम एस सी एम एस आता पी एस या सेगमेंटला हा सी डी हा काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर यम हा सेंटर पॉइंट येईल पी आणि येसचा तर सी एम एस हे अँगल किती येईल नाईंटी डिग्रीचा होईल बरोबर आहे e आणि पी एम पी एम आणि ई एम एस ह्या दोन्ही सेगमेंट कसे असतील इक्वल असतील आता द प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर्स ऑफ अ ट्रॅंगल आता येथे एक ट्रँगल काढलेला आहे आणि प्रत्येक अँगलचे बायसेक्टर काढलेले आहेत आणि द प्रॉपर्टी ऑफ अँगल बाय सेक्टर्स ऑफ अ ट्रॅंगल तर अँगल बायसेट केल्यानंतर कोणती प्रॉपर्टी आपण ते पाहू आता एक ट्रायंगल काढू आपण आणि प्रत्येक अँगल बायसेट करू हा एक आपण ट्रायंगल काढलेला आहे आता प्रत्येक अँगल आपण बायसेट करू हा अँगल बायसेट करायचा असेल आपल्याला तर आपण काय करतो इथे एक आर्क इथे आर्क बरोबर आहे थोडं डिस्टन्स आपण वाढवलं तरी चालेल आता आणि ह्या पॉइंटवरून इकडे हा मिळालेला पॉईंट आणि हा पॉईंट आपण आता जोडून घेणार आहोत हा पॉईंट आणि हा पॉईंट बरोबर आहे हे हा अँगल बायसेटर होईल आपला म्हणजे हे दोन अँगल इक्वल होतील आता हा अँगल बायसेट करू त्यासाठी आपण येथे आर्क आणि येथे आर्क बरोबर आहे नंतर आर्क येथे आर्क पॉइंट मिळालेला आहे तो पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेऊ आपण आता म्हणजे हा अँगल बायसेटर आता या अँगलचा बायसेटर काढू आपण आणि हा पॉइंट, थोडा या अँगलचा आता हा पॉइंट मिळालेला आपणास हा पॉईंट आणि हा पॉईंट जोडून घेऊ आपण सपोज ए बी सी या ट्रायँगल चे आपण ए बी सी हे तिन्ही पण अँगल बायसेट केलेले आहेत आणि तिन्ही अँगल बायसेट तर काय होतात एका पॉईंटमध्ये येथे इंटरसेट झालेले आहेत म्हणजे हे कसे आहेत सर्व कॉन्करंट आहेत कॉन्क्रंट कॉन्क्रंट म्हणजे एकाच पॉईंटमध्ये सगळे मीट झालेले आहेत हीच आपली अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी आहे आणि ह्या अँगल बायसेट बायसेक्टरच्या कॉन्क्रंट पॉईंटमधून जर आपण परपेंडिक्युलर या साईड्सवर काढले तर काय होते पाहू आपण हा सपोज आय हा आय म्हणजे पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स येतो तर आपण आयमधून काय करू या साईडवर परपेंडिक्युलर काढू आता परपेंडिक्युलर म्हणजे नाईन्टी अँगल त्या साईडवर हा परपेंडिक्युलर काढलेला आहे बरोबर आहे आता या साईडवर काढू याच पॉईंटमधून सेट स्क्वेअरनं काढला तरी चालेल हा एक परपेंडिक्युलर काढला आपण आणि याच पॉईंटमधून या, या साईडवर परपेंडिक्युलर हा परपेंडिक्युलर तर आता सपोज पी क्यू आणि आर म्हणजे जे डिस्टन्स आय पी हे डिस्टन्स पी म्हणजे हा पॉईंट आहे हां पी म्हणजे हा पॉईंट आहे हा रेच आहे म्हणजे हे जे डिस्टन्स आहे पी आय ते डिस्टन्स आय आणि क्यूचं आहे आयपासून क्यूपर्यंतचं आणि ते डिस्टन्स आयपासून आरपर्यंतचं आहे आता डिस्टन्स इक्वल आहेत ते म्हणजे आपण हे जर असं हे घेतलं आपण एवढी रेडियस म्हणून आणि असा जर सर्कल आपण ड्रॉ केला असा सर्कल ड्रॉ केला तर बरोबर हा तिन्ही तिन्ही साईडला टच होऊन जातो तो बरोबर सर्कल कारण हे रेडियस होतील मग त्या सर्कलच्या आय पी आय क्यू आणि आय आर नेक्स्ट हे पहा आय ए आय बी आणि आय सी अँगलच्या बाय सेक्टरचा हा आय म्हणजे पॉईंट ऑफ आहे त्या पॉईंटमधून ह्या साईड्सवर आपण परपेंडिक्युलर काढलेले आहेत तर ते आयपासून सी आय बी आणि आय ए हे सर्व इक्वल लेनचे आहेत नेक्स्ट ज्याप्रमाणे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी होती त्याचप्रमाणे परपेंडिकुलर बायसेक्टरची पण प्रॉपर्टी तशीच आहे सर्व साईडचे हे परपेंडिकुलर आपण बायसेक्टर काढले तर ते एकाच पॉइंटमध्ये कॉन्करन्स होतात सपोज आपण एक काढून पाहू एक ट्रायँगल काढू एक्स वाय आणि झेड आता ह्या तीन साईड्स म्हणजे तीन सेगमेंट आहेत हे तर आपण प्रत्येक सेगमेंट काय करू याच्यावर परपेंडिक्युलर बाय सेक्टर काढू तो कसा काढायचा माहिती आहे आपणास समजा या साईडला परपेंडिक्युलर काढायचा तर हापेक्षा जास्त डिस्टन्स घ्यायचं आर्क करायचा खाली आर्क करायचा या साईडने आर्क करायचा हे आर्क म्हणजे हे पॉईंट आता हा काय होईल परपेंडिक्युलर बाय सेक्टर होईल हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण हा झाला परपेंडिक्युलर बायसेक्टर या साईडवर त्याप्रमाणे या साईडवर करायचा असेल तरी आपण मग या, या साईडला हापेक्षा अंतर जास्त घेणार येथे येथे आर मग या पॉईंटवरून आत ये आता येथे मॅच झालेलं नाही त्यामुळे काय करायचं थोडा एक्सटेन करायचा आता मॅच झालेला आहे मग हा हे आणि हे डिस्टन्स आपण जोडून घेऊ आता हा एक झाला परपेंडिक्युलर त्याप्रमाणे या साईडला काढायचा असेल तरी हे थोडं आपण जास्त घेऊ म्हणजे आर्टचा हे होणार नाहीत बरोबर आहे आता हाफ पॉईंट आणि हाफ पॉईंट मॅच करून घेऊ तिन्ही साईडचे आपण परपेंडिक्युलर बायसेटर काढलेले आहेत ओके हे okay. एक्स वाय ज्या ट्रायंगल काढला तिन्ही साईडला आपण परपेंडिक्युलर बायसेटर काढले आहेत या तिन्ही साईडचे परपेंडिक्युलर या एकाच पॉईंटमध्ये इंटरसेट झालेले आहेत हा या पॉईंटमध्ये बरोबर आहे म्हणजे परपेंडिक्युलर बायसेटर्स ऑफ साईड सॉफ्ट्रायँगल आर कॉन्क्रन ज्यावेळेस आय आपण अँगल बायसेटर काढले त्यावेळेस आणि ह्या ह्या अँगल बायसेटरच्या कॉन्क्रंट पॉईंटमधून हा काढलेला परपेंडिक्युलर आहे हे डिस्टन्स घेऊन हे सर्कल आपण कसं ते पाहिलेलं आहे आता हे परपेंडिक्युलर बायसेटर आहेत म्हणजे साईडचे आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलेले आहेत आणि त्या पॉईंटमधून जर ट्रॅंगलचा आता येथे आपण काढलेले परपेंडिक्युलर हे सर्व काढलेले आहेत आता पॉईंट ऑफ कॉन्क्रन्स हा आलेला आहे आपला तर हा पॉईंट आणि हा पॉईंट म्हणजे ट्रँगलचा हा पॉईंट आपण सर्कल काढला असं तर काय झालेलं आहे बाहेरून आलेलं आहे सर्कल हे ट्रायंगलच्या आउटर साईडने आलेलं आहे आणि हे कसं आहे ट्रायंगलच्या आत इनर साईडला आलेलं आहे आणि हे कसं आलेलं आहे परपेंडिक्युलर साईडचे परपेंडिक्युलर बाय सेटर काढले आपण त्याच्या पॉईंट ऑफ कॉन्क्रसमधून हे सर्कल बाहेरून आलेलं आहे पण तिन्ही पॉईंट त्याचे ट्रायँगलचे त्यामध्ये इन्वॉल्व झालेले आहेत नंतर आपणास प्रॅक्टिस सेट वन आहे लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे प्रत्येक प्रॉब्लेम सॉल्व केलेला आहे आपण आता कन्स्ट्रक्शन ऑफ अ हो ट्रायंगल ट्रायंगलचं कन्स्ट्रक्शन करायचं आपणास प्रकारे करता येईल जर लेन्थ्स ऑफ थ्री साइड्स लेंथ ऑफ थ्री साईड्स म्हणजे ट्रॅंगलच्या तिन्ही साईड्सचे मेजरमेंट दिलं असेल आपण्यास समजा हा ट्रॅंगल ही साईड मेजरमेंट दिलेलं आहे या पण साईडचं सा मेजरमेंट दिलेलं आहे आणि या पण साईडचं सा मेजरमेंट दिलेलं आहे म्हणजे तिन्ही साईडचं जर सा मेजरमेंट दिलं असेल तर आपण ट्रायंगल काढू शकतो बरोबर आहे नंतर दुसऱ्या प्रकारे काढायचं आपल्याला लेन्स ऑफ टू साईड्स ऑफ टू साईड्स अँड अँगल अँड अँगल इनक्लुडेड बाय देम म्हणजे तिन्ही साईड्सचं मेजरमेंट असेल तर आपण ट्रायंगल काढू शकतो जर ही कंडिशन दिली असेल लेंथ ऑफ टू साईड्स समजा हा हा ट्रँगल आपण टू साईड्सचं मेजरमेंट दिले ही साईड आणि ही साईड आणि यांनी समावेश केलेलं अँगल म्हणजे ह्या साईडनं आणि या साईडनं येथे अँगल तयार होतो एक तर हे ह्या अँगलचं मेजरमेंट दिलं आहे ह्या साईडचं मेजरमेंट दिलं आहे आणि या साईडचं मेजरमेंट दिलं आहे तरी आपणास ट्रायंगल काढता येतो लेन्स ऑफ टू साईड्स टू साईड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम जर आपण या साईड घेतल्या तर हा अँगल होईल या सा हा अँगल घेतला तर या साईड्स होतील हा अँगल घेतला तर या दोन साईड्स होतील म्हणजे कोणत्याही दोन साईड्स आणि त्यांनी इन्क्लूड केलेलं अँगल दिला असेल तर आपण ट्रायंगल काढणार आहोत आणि कसा काढायचा पाहणार आहोत नंतर टू अँगल्स जर आपणास टू अँगल्स अँड दी इन्क्लुडेड साईड्स इन्क्लूडेड साईड ही कंडिशन दिली असेल तरी आपणास काढता येईल टू अँगल्स समजा हा ट्रॅंगल टू अँगल्स हा अँगल दिला हा अँगल दिला आणि ह्या दोन अँगलमध्ये कॉमन असणारी साईड ही आहे तर इचंही मेजरमेंट दिला असेल तरी आपण ट्रायंगल काढू शकतो किंवा हा अँगल दिला ह्या अँगल दिला तर ही साईड होईल म्हणजे टू अँगल्स अँड दी इन्क्लूडेड साईड अशी कंडिशन दिली असेल तरी आपणास ट्रायँगल काढता येईल नंतर राईट अँगल ट्रायंगल काढण्यासाठी जर आपणास फक्त हायपोटेनस आणि एक साईड दिली असेल समजा राईट अँगल ट्रायँगल हा हायपोटेनसचं मेजरमेंट दिलेलं आहे हे मेजरमेंट दिलेलं आहे आपणास आणि ह्या दोन्ही साईडपैकी कोणतीही साईड दिली असेल तरी आपण हायपोटेनस काढू शकतो कारण हा अँगल नाईन्टी असतो आपणास माहीतच आहे ही साईड दिली तरी काढता येईल आणि ही दिली तरी काढता येईल म्हणजे हायपोटेनसचं मेजरमेंट दिलं आणि ह्या दोन साईडपैकी कोणत्या एका साईडचं मेजरमेंट दिलं तरी आपण राईट अँगल ट्रॅंगल काढू शकतो आता फर्स्ट कंडिशन आहे आपली टू कन्स्ट्रक्ट अ ट्राँगल गिवन द लेन्स ऑफ इट्स थ्री साईड्स म्हणजे तिन्ही साईड्सचं मेजरमेंट दिलेलं आहे तर ट्रायंगल कसा काढायचा आपण पाहू आता एक्स वाय जड एक्स वायची सिक्स सेंटीमीटर फोर सेंटीमीटर आणि फाईव्ह सेंटीमीटर कोणती साईड बॉटमला काढली तरी चालेल येथे एक्स वाय सिक्स सेंटीमीटर आहे थोडी मोठी असल्यामुळे आपण बॉटमला तीच घेऊ एक्स वाय सिक्स सेंटीमीटर काढू आपण तिन्ही साईडचं मेजरमेंट दिलेलं आहे फ्रॉम झिरो टू सिक्स झिरो टू सिक्स एक्स वाय हे काढलेलं आहे आपण सिक्स सेंटीमीटर बरोबर आहे आता एक्स वाय फक्त झड पॉईंट राहायला आपला घ्यायचा तर आता वाय झेड फोर सेंटीमीटर आहे म्हणजे झड पॉईंट आणि वाय म्हणजे हे डिस्टन्स किती येईल फोर सेंटीमीटर आपण कंपासमध्ये घेऊ आता फोर सेंटीमीटर फोर सेंटीमीटर हे डिस्टन्स घेतलेले आपण मग वाय झेड म्हणजे ह्या पॉईंटवरून असा आर्क करू हा हा होईल आपला डिस्टन्स फोर सेंटीमीटर आणि मग एक्स झेड किती दिलेलं आहे एक्स आणि झेड फाईव्ह सेंटीमीटर मग आता आपण फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ कंपॉसमध्ये ते फोर घेतलं आता हे फाईव्ह आता येथे फाईवने ये आपण आर्क करू म्हणजे फाईव्हचं डिस्टन्स हे फोरचं हे दोघांचा पॉईंट हा येतो आहे आपला म्हणजे या पॉईंटला आपण कोणता पॉईंट म्हणणार झेड आता हे जर आपण मॅच करून घेतलं तर आपला रिक्वायर्ड ट्रायंगल होईल बरोबर आहे हे फोर सेंटीमीटर हे फाईव्ह सेंटीमीटर आणि हे सिक्स सेंटीमीटर तिन्ही साईडचं से मेजरमेंट दिले असताना आपण ट्रायंगल कन्स्ट्रट केलेलं आहे नेक्स्ट नंतरची कंडिशन आहे आपली लेन्थ ऑफ टू साईड्स अँड अँगल इन्क्लुडेड बाय देम म्हणजे दोन साईड्स आणि त्यांनी समाविष्ट केलेलं अँगल हे जर अशी कंडिशन दिली असेल तर आपण आता ट्रायँगल काढू प रफ फिगरमध्ये काढलेलं आहे ह्या दोन साइडचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि हा अँगल फिफ्टीचा काढलेला आहे म्हणजे पी क्यू फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर घेतलेला आहे तर आपण घेऊ फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर फ्रॉम झिरो टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेंटीमीटर हे डिस्टन्स पी क्यू ने इंडिकेट करू आणि फाईव्ह पॉईंट फाईव सेंटीमीटर ओके नंतर पी पॉईंटजवळ फिफ्टी डिग्रीचा अँगल आहे पी पॉईंटजवळ फिफ्टी डिग्रीचा अँगल अँगल कसा हाफ पॉईंट या पी पॉईंटवर मॅच करणार आणि ही ब्लॅक लाईन या लाईनला मॅच करणार आपण ओके okay. पी पॉईंटवर ठेवायचा आहे ह्या पॉईंटवर सेगमेंटच्या ह्या पॉईंटवर पीवर नाही ठेवायचा येथे नाही ठेवायचा हा पॉईंट त्या पॉईंटवर ठेवायचा आहे आणि ही लाईन मॅच केली आता फिफ्टी डिग्री पाहिजे आपण या लाईनला मॅच केलं आहे म्हणून या साईडनं झिरोपासून काउंटिंग करणार झिरो टेन ट्वेंटी थर्टी फोर्टी फिफ्टी फिफ्टीचा हा पॉईंट येईल हा पॉईंट आणि हा पी पॉईंट आपण एक्सटेंड करून घेऊ कारण तो रे झालेला आहे आपला हा फिफ्टी डिग्री अँगल काढला आपण फिफ्टीचा अँगल काढल्यानंतर येथे आपणास फाय सेंटीमीटर आर पॉईंट दिलेला आहे फाय सेंटीमीटरवर तर आता म्हणजे ही साईड दिली होती ही पण दिली फाईव्ह सेंटीमीटर आता फाईव्ह डिस्टन्स किती कसं घेणार आपण ते कंपोस्टमध्ये फाय सेंटीमीटर डिस्टन्स घेणार बरोबर आहे पीपासून पाहिजे मग ते आर करणार आपण म्हणजे हा पॉईंट कोणता आला आपला फाईव्ह सेंटीमीटरचा हा पॉईंट आणि हा पॉईंट आपण आता जोडून घेऊ बरोबर आहे म्हणजे दोन अँग दोन साईड्सचं सा मेजरमेंट दिलं होतं आपणास आणि त्यांनी समाविष्ट केलेला एक अँगल दिला होता ह्या दोन साईड्सनं हा समाविष्ट केलेला अँगल आहे एवढी माहिती दिली होती तर आपण ट्रायंगल कन्स्ट्रक्ट के केलेला आहे नेक्स्ट नंतरची कंडिशन आहे आपली टू अ ट्रायंगल गिवन टू अँगल्स अँड दी इन्क्लुडेड साईड दोन अँगल दिलेले आहेत आणि त्यांनी म्हणजे त्यांच्यात कॉमन असणारी साईड ती तिचं एक मेजरमेंट दिलेलं आहे दोन अँगल आणि त्यांनी समाविष्ट केलेली एक साईड याचं मेजरमेंट दिलेलं आहे त्यावरून आपणास ट्रायंगल काढता येईल आता एक्स वाय झेड काढू आपण येथे सिक्स सेंटीमीटर नंतर हंड्रेड आणि थर्टीचा एवढी माहिती दिलेली आहे आपणास सिक्स सेंटीमीटर बरोबर आहे वाय एक्स हे सिक्स सेंटीमीटर नंतर वाय पॉईंटवर शं हंड्रेड डिग्रीचा अँगल काढायचा आहे म्हणजे वाय पॉईंटवर हा पॉईंट मॅच करणार हे येथे मॅच करणार आता झिरोपासून काउंटिंग हंड्रेडपर्यंत हा हँड हंड्रेड तो पॉईंट हा पॉईंट हा अँगल किती काढला आपण हंड्रेड डिग्रीचा आता एक्स पॉईंटवर अँगल दिला आहे थर्टी डिग्री मग एक्स पॉईंटवर आता ही लाईन मॅच केलेली आपण ह्या ब्लॅक लाईनला त्यामुळे या, ला, त्या या साईडनं काउंटिंग करणार थर्टीपर्यंत झिरो टेन ट्वेंटी थर्टी हा पॉईंट येईल तो पॉईंट एक्सटेंड करून घेऊ आपण असा एक्सटेंड करू की आपला पुढे ट्रँगल तयार व्हायला पाहिजे बरोबर आहे इथपर्यंत एक्सटेंड केलेला आहे आपण हा अँगल काढला आपण थर्टी डिग्रीचा ही साइड दिली होती म्हणजे दोन अँगल दिलेत एक साईड दिली त्यावरून आपण हा ट्रॅंगल कन्स्टिड केलेला आहे नेक्स्ट आता मित्रांनो येथे यूज युअर ब्रेन पॉवर समजा ट्रॅंगल ए बी सीमध्ये अँगल एचं मेजरमेंट हे दिलेलं आहे चे हे आहे आणि ए सी साईड दिली तर तुम्ही ट्रॅंगल काढू शकता का समजा ट्रॅंगल ए बी सी 60 60 B 40 B ए बी सी हा ट्रॅंगल आहे या ट्रॅंगलमध्ये या ए एचं मेजरमेंट दिलं आहे सिक्स्टी डिग्री समजा हा सिक्स्टी डिग्रीचा आहे आणि बीचं आहे फोर्टी डिग्री बी आहे फोर्टी डिग्री आणि ए सी ही साईड दिलेली आहे ए सी सिक्स सेंटीमीटर तर तुम्ही ट्रॅंगल काढू शकता का अशा माहिती एवढी माहिती दिली असताना आपण पाहिलेलं आहे ह्या दोन अँगल दिले तर ही साईड द्यायला पाहिजे कारण त्यांनी समाविष्ट केलेली साईड ही द्यायला पाहिजे होती पण त्यांनी ही दिली साईड तर आपण काढू शकू का मग हा अँगल माहीत आहे आपणास सिक्स्टीत दिला त्यांनी ही किती दिली सिक्स फक्त हा अँगल माहीत नाही आपणास मग हा अँगल काढता येईल कारण हे दोन अँगल दिलेले आहेत ट्रॅंगलच्या तिन्ही अँगलची ॲडिशन किती असते वन एटी म्हणजे हा फोर्टीचा आहे हा सिक्स्टीचा आहे मग पुढचा किती येईल हे टोटल हंड्रेड होते आणि प्लस समजा एक्स करू इक्वल टू वन एटी हंड्रेड प्लस एक्स इक्वल टू वन एटी म्हणजे एक्स इक्वल टू किती होईल हंड्रेड आपलं एटी डिग्री म्हणजे हा किती जाईल एटीचा आता हा अँगल माहिती आहे हा अँगल माईज झाला आपल्याला तर ही साईड आता त्यांनी समाविष्ट केलेली साईड आहे म्हणजे दोन अँगल माईज झालेत आणि त्यांची ही साईड पण माहिती आहे मग यावरून आपण ट्रायँगल काढू शकू बरोबर आहे हीच प्रॉपर्टी कॅन बी युज्ड टू गेट इट तीच आपण ट्रायंगलच्या तिन्ही अँगलच्या ॲडिशन ही वन एटी असते ती प्रॉपर्टी यूज करून आपण काढू शकतो रिकॉल दी प्रॉपर्टी ऑफ दी सम ऑफ द अँगल्स ऑफ अ ट्रायगल यूजिंग दी दॅट प्रॉपर्टी कॅन वी फाइंड द मेजर्स ऑफ टू अँगल्स अँड एन इन्क्लूडेड साईड ए सी मग हा अँगल माहीत झाल्यावर यांनी इन्क्लूड केलेली ही साइड होईल आणि अशा प्रकारे आपणास कंस्ट्रक्ट करता येईल नेक्स्ट आता राईट अँगल ट्रायँगल काढायचा आहे त्यामध्ये आपणास हायपोटेनसचं मेजरमेंट दिलेलं आहे आणि एका साईडचं मेजरमेंट दिलेलं आहे तर अँगल हा नाईंटी असतो आपणास माहीतच आहे हायपोटनचा असल्यामुळे काढूया आपण एल यम एन एम पॉईंटजवळ आणि एम एन दिलेले थ्री सेंटीमीटर बरोबर आहे एम एन थ्री सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ आपण फ्रॉम झिरो टू थ्री सेंटीमीटर हे यम एन होईल एम एन थ्री सेंटीमीटर एम पॉईंटजवळ नाईंटी डिग्रीचा अँगल काढायचा आहे हा नाईन्टीचा पॉईंट यम पॉईंट आणि तो पॉईंट आपण मॅच करून घेऊ हा किती होईल नाइंटी डिग्रीचा तर आपण हायपोटेनस किती दिला आहे फाय सेंटीमीटर ना नाईंटी अँगलच्या समोरची साईड म्हणजे हायपोटेनस होईल फाईव्ह सेंटीमीटर आहे मग आपण कंपसमध्ये आता फाईव्ह सेंटीमीटर डिस्टन्स घेऊ फाईव्ह घेतलेला आहे एनवरून आपण ह्या येथे आर्क केला हे डिस्टन्स आपलं फाईव्ह सेंटीमीटर झालेलं आहे हा राईट अँगल पण आहे ही थ्री साईड थ्री सेंटीमीटर साईड पण आहे यावरून आपण हा राईट अँगल ट्रायंगल अँगल केलेला के आहे एल एम एन याला यलने आपण इंडिकेट करू शकतो नेक्स्ट प्रॅक्टिस सेट फाईव्ह प्रत्येक प्रॉब्लेम आपण सॉल्व केला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे नेक्स्ट आता कॉन्क्रन्स ऑफ सेगमेंट्स सेगमेंट माहिती आहे आपणास ए आणि बी हा काय सेगमेंट पी आणि क्यू हे काय सेगमेंट जर ए फाईव्ह सेंटीमीटर असेल आणि हा फाय सेंटीमीटर असेल तर दोन्ही सेगमेंट कसे आहेत इक्वल आहेत समजा हा सेगमेंट आपण एवढी एखादी लोखंडाची कशी सळे आहे फाईव्ह सेंटीमीटर ती उचलून दुसऱ्या सळईवर ठेवली आपण तर ती ॲक्युरेट मॅच होईल म्हणजे काय होईल कॉंग कौं, कॉन्ग्रंट होईल ॲक्युरेट मॅच सपोज Line, white line, ही लाईन व्हाईट लाईन आणि ही कडली व्हाईट लाईन हे आपण एकदम ॲक्युरेट मॅच होतात बरोबर आहे ॲक्युरेट मॅच होतात म्हणजे ते काय कॉंग्रंट म्हणजे ॲक्युरेट एकमेकावर जर अशा तंतोतंत जुळतात म्हणून ते काय कॉंग्रंट म्हणजे ए बी आणि पी क्यू यांची जर मेजरमेंट इक्वल असतील तर ते कसे असतील कॉंग्रंट कॉन्ग्रंट म्हणजे एक रूप म्हणजे ते इक्वल मेजरमेंटचे आहेत कॉंग्रंटसाठी हा सिम्बॉल यूज करतात नेक्स्ट इफ गिवन लाईन सेगमेंट्स आर इक्वल इन लेंथ दे आर कॉन्ग्राउंड म्हणजे दोन लाईनचे सेगमेंट सेगमेंट जर दोन इक्वल असतील तर त्यांना कॉन्ग्राउड आहेत असे म्हणतात नेक्स्ट त्याप्रमाणे हा जर आपण बॉक्स कन्सिडर केला तर ए डी ही एक एज होईल कशाची बॉक्सची तर ते, त्याची इक्वल असणारी ही पण होईल एच जी किंवा बी एच हा सेगमेंट आणि सी जी हे कसे असतील इक्वल असतील आता ई एफ ई आणि ई एफ हा सेगमेंट याच्याबरोबर इक्वल असेल किंवा याबरोबर इक्वल असेल नंतर प्रॅक्टिस सेट सिक्स लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे कॉंग्रस ऑफ अँगल्स ज्याप्रमाणे सेगमेंट कॉंग्रसचं पाहिलं आपण त्याचप्रमाणे अँगल्सचं पण आहे हा थर्टी फाईव्हचा आहे जर दुसरा एक थर्टी फाईवचा असेल हा थर्टी फाईव्ह तर हे दोन अँगल कसे होतील काँग्रंट होतील इक्वल होतील हा राईट अँगल आहे नाईन्टीचा तर हा राईट अँगल आहे म्हणजे हे कसे होतील काँग्रंट होतील त्याप्रमाणे टू अँगल्स विथ इक्वल मेजर्स आर कॉंग्रंट टू ईच ऑदर म्हणजे ते दोन अँगल एकमेकांना तंतोतंत जुळतात म्हणून ते कसे आहेत कॉंग्रंट इक्वल मेजरचे आहेत म्हणजे कॉंग्रंट आहेत कॉंग्रस ऑफ सर्कल्स आता सर्कल मित्रांनो रेडियस वन सेंटीमीटर आहे या सर्कलची रेडियस वन सेंटीमीटर आहे समजा एवढा सर्कल आपण असा पेपरवर कट केला सीजरनं आणि याच्यावर ठेवला उचलून असा तर बरोबर तंतोतंत जुळेल म्हणजे ते कसे होतील कॉंग्रन्स होतील कारण रेडियस दोघांच्या इक्वल आहेत सर्कल्स ऑफ इक्वल रेडाय आर कॉंग्रंट सर्कल्स म्हणजे त्यांच्या रेडियस जर इक्वल असतील तर ते सर्कल पण कसे असतात कॉंग्रन्स असतात समजले मित्रांनो धन्यवाद पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद